नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव सृष्टी रवींद्र बापटे. मी आज तुम्हाला एकलव्याची गुरुदक्षिणा ही गोष्ट सांगणार आहे. एकलव्य हा जंगलात राहणारा एक भिल्ल मुलगा होता. एकलव्याला जगातील सर्वात महान धनुर्धारी व्हायचे होते. एकलव्याला गुरु द्रोणाचार्यांचे शिष्य व्हायचे होते. परंतु गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला धनुविद्येचे शिक्षण देण्यास नकार दिला. पण एकलव्य खचला नाही. त्याने गुरु द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती तयार केली आणि त्या मातीच्या मूर्तीसमोर दररोज सराव केला आणि लवकरच तो एक निपुण धनुर्धारी झाला. द्रोणाचार्यांना हे ही गोष्ट कळताच ते बेचैन झाले. त्यांना भीती वाटू लागली की या भिल्ल मुलाने आपल्या प्रिय शिष्य अर्जुनाला मागे टाकले तर. म्हणूनच मुद्दामच द्रोणाचार्यांनी त्याचा गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला. गुरुभक्त एकलव्याने क्षणाचाही विचार न करता अंगठा कापून दिला. असा एकलव्य आजही आपल्या गुरुनिष्ठेसाठी ओळखला जातो.